नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत वाक्याचे प्रकार। वाक्याचे तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते हे आपण शिकलेलोच आहोत। त्यातील आता आपण क्रियापदाच्या रूपानुसार वाक्यांचे पडणारे प्रकार अभ्यासणार आहोत। त्यामध्ये क्रियापदाच्या रूपानुसार वाक्याचे चार उपप्रकार पडतात। स्वार्थी वाक्य, अज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य। आता या चारही उपप्रकारांच्या व्याख्या आणि उदाहरण आपण समजून घेऊ। क्रियापदाच्या स्वरूपानुसार वाक्यांचे प्रकार पडतात। त्यातील पहिला प्रकार आहे स्वार्थी वाक्य। वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपावरून केवळ आणि केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात। आता हे कीवर्ड्स आहेत, हे महत्वाचे आहेत लक्षात ठेवण्यासारखे। केवळ काळाचा बोध जिथे होत असेल त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असे म्हणायचं। उदाहरण, मी चहा पितो। मी चहा पितो म्हणजे पित आहे ही क्रिया दिसते, वर्तमान काळ इथे दर्शवला जातो या क्रियापदावरून, म्हणून हे स्वार्थी वाक्य ठरत। दुसरं उदाहरण, मी उद्या येईल। येईल या क्रियापदावरून आपल्याला भविष्य काळाचा बोध होतो। या क्रियापदावरून जेव्हा फक्त काळ लक्षात येतो तेव्हा त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असे म्हणायचे। याचा दुसरा उपप्रकार आहे आज्ञार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्य म्हणजे जेव्हा वाक्याच्या क्रियापदावरून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, प्रार्थना, उपदेश इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। आता उदाहरण पाहूया। मुलांनो अभ्यास करा, इथं आज्ञा दिलेली दिसते। मला उद्या रजा मिळावी, इथे विनंती केलेली लक्षात येईल। आणि तिसरं उदाहरण आहे सर्व प्राणी मात्रांवर दया करा, इथे आपल्याला उपदेश केलेला लक्षात येतो। म्हणजे जिथे जिथे क्रियापदामध्ये आज्ञा दिलेली असते क्रियापदावरून लक्षात येते की इथे आज्ञा दिलेली आहे। देव तुझे भले करो, इथे आशीर्वाद दिलेला आहे। म्हणजे हे वाक्य जिथे जिथे या वाक्यावरून आपल्याला लक्षात येईल क्रियापदावरून की आज्ञा आहे, आशीर्वाद आहे, विनंती आहे, प्रार्थना आहे आणि उपदेश आहे अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणायचं। तिसरा उपप्रकार आहे विद्यार्थी वाक्य। विद्यार्थी वाक्य म्हणजे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता तसेच इच्छा या गोष्टींचा बोध होतो त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरण, आई वडिलांचा आदर करावा हे कर्तव्य आहे, म्हणून हे विद्यार्थी वाक्य ठरतं। हे काम फक्त गीताच करू शकते, म्हणजे एखाद्याबद्दल आपल्याला एखाद्या कार्याबद्दल ती व्यक्तीच योग्य आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा योग्यता लक्षात आली की त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात। माझ्या वाढदिवसाला तू आले पाहिजे, आपण इच्छा व्यक्त करतो, ती इच्छा जर आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून लक्षात येत असेल तर ते विद्यार्थी वाक्य ठरत। चौथं उदाहरण आहे राणी या स्पर्धेत पहिली येईल असे वाटते, इथे शक्यता दर्शवली आहे, ते झालेलं नाहीये परंतु ती येईल अशी शक्यता वाटते, म्हणून हे देखील विद्यार्थी वाक्य ठरत। चौथा उपप्रकार आहे संकेतार्थी वाक्य। आता पहा, संकेतार्थी वाक्यामध्येच लक्षात यायला हवं की जिथे संकेत दिलेला असतो, संकेत जिथे दिलेला असतो त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात। क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एक गोष्ट केली असता तर दुसरीही झाली असती असा संकेत असतो तेव्हा त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरण, जर मी बरा असतो तर मी खेळलो असतो, जर पाऊस चांगला पडला तरच पीक चांगले येईल। म्हणजे इथे तुमच्या लक्षात यायला पाहिजे इथे जर आणि तर हे संकेतार्थी उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे। जर पाऊस चांगला पडला तरच पीक चांगले येईल, थोडक्यात संकेतार्थी वाक्य ही जर तर नेच जोडलेली असतात। जेव्हा तेव्हा, जर तर या उभयान्वयी अव्ययाचा वापर संकेतार्थी वाक्यामध्ये केला जातो। तर मित्रांनो, इथं आपण क्रियापदाच्या स्वरूपावरून
वाक्यांचे पडणारे प्रकार अभ्यासले आहेत. धन्यवाद.